आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतानं चारशे अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचं लक्ष साध्य करून एक इतिहास रचला आहे निर्धारित वेळेच्या नऊ दिवस आधीच भारतानं हे यश प्राप्त केलं आहे हे महत्त्वाकांक्षी लक्ष प्रथमच गाठलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे सर्वांचं अभिनंदन केलं आहे देशातले शेतकरी विणकर उत्पादक आणि निर्यातदारांचं हे यश आहे तसंच आत्मनिर्भरतेच्या दिशेनं देशाच्या सुरू असलेल्या वाटचालीत हा मैलाचा दगड ठरला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी देशातील कष्टकऱ्यांचा गौरव केला आहे महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं राज्यात वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या महिन्याभराच्या कालावधीत गर्भलिंग निदान चाचणीसंदर्भातल्या कायदेशीर तरतुदींचा भंग होत एकशे एकशेएक्क्याऐंशी सोनोग्राफी चाचणी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून तीन केंद्रातील सोनोग्राफी मशीन्स सील आहेत तसंच त्र्याहत्तर गर्भपात केंद्रांना कारणे दाखवा नोटीस दिली असून त्यापैकी पंधरा केंद्रांची मान्यता रद्द करून ती बंद करण्यात आली आहेत अशी माहितीही टोपे यांनी विधानसभा दिली राज्यातली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांची दर्जोन्नती करण्याची घोषणाही टोपे यांनी यावेळी केली मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंचतारांकित सुविधा असणारी राज्यातील पहिली आदर्श शाळा औरंगाबाद इथं अकरा एकर जागेवर उभारण्यात येत असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली वैद्यकीय शिक्षण व्यवस्था राज्यात सर्वत्र मिळावी यासाठी खाजगी भागीदारीतून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती या खात्याचे मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत आपल्या विभागाच्या उत्तरात दिली सरकारी पातळीवरची सुविधा असणारी राज्यातील पहिली एकात्मिक औषधी व्यवस्थेची औषध नगरी पुण्यात उभारण्यात येत आहे असं श्री देशमुख म्हणाले यानंतर या सर्व विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या सभागृहानं मंजूर आणि त्यानंतर खर्चासाठी आवश्यक विनियोजन विधेयकही मंजूर करण्यात आलं रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळे लोकांचा विरोध मावळत असून लोक पुढाकार घेत आहेत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी प्रस्तावित पुणे बंगळुरू नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना ते बोलत होते केंद्र सरकारच्या सहकार्यानं विकसित करण्यात येणारे राज्यातील रस्ते प्रकल्प मार्गी लागावे यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं बारकाईनं लक्ष असतं त्यांची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले महामार्गासाठी सुपीक जमिनी जाऊ नयेत मात्र या महामार्गामुळे आसपासच्या परिसराची आर्थिक उन्नती होईल असं त्यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार